नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला सध्या सुरुवात झालेली आहे. अजित पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक सध्या सुरू आहे. सरकारला हिवाळी अधिवेशनामध्ये घेरण्यासाठी महाविकास आघाडीनं रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, छगन भुजबळ, अनिल पाटील, त्यासोबतच सुनील केदार, दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे हे महत्वाचे नेते उपस्थित आहेत. निलेश बुधावले या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. निलेश. अमोल, नागपूरमधलं विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं जे सदन आहे रवी भवन इथे, या ठिकाणी त्या महत्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. नुकतेच शिवसेनेच्या वतीनं सुनील प्रभू देखील या बैठकीसाठी पोहोचले आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं शेतकऱ्यांना झोडपलं होतं आणि त्यानंतर दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांसंदर्भातली मदत नुकसानग्रस्त संदर्भात सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे, ती मदत पुरेशी नाही हा एक प्रमुख्यानं या बैठकीमध्ये मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. यासोबतच सीमावादाचा जो मोठ्या प्रमाणामध्ये मुद्दा चर्चेमध्ये आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला कशा पद्धतीने घेरता येईल या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर साधारणपणे 3 वाजता हे सर्व विरोधी पक्षनेते आहेत जे माध्यमांशी संवाद साधतील आणि प्रामुख्यानं आपल्या या आगामी या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने आपली भूमिका असणार आहे या संदर्भामध्ये बोलतील. धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.